नांदेड़ पुकार न्यूज 24 में आपका स्वागत है। नांदेड़ दक्षिण मतदार संघ के उम्मीदवार मोहन राव हम्बर्डे ने प्रचार किया शुरू। नांदेड़ दक्षिण के उम्मीदवार ने आज देगलूर नाका उर्दू घर से चौक पुराना मोंडा होते हुए वजीराबाद मल्टीपर्पस ग्राउंड पर महारैली का आयोजन किया था। इस रैली में हजारों की तादाद में लोग मौजूद थे। अशोक चौहान साहब के हाथों नारियल फोड़कर प्रचार की शुरुआत की और अशोक चौहान साहब ने कहा कि हमारे मोहन राव हम्बर्डे और डीपी सावन को भारी वोटों से जिताकर दीजिए, ऐसी अपील नांदेड़ की जनता से की है। आज माननीय अशोकराव चौहान साहेबाच्या हस्ते मी आज प्रचारातून आज बोलतो। मी एवढा संकल्प घेऊन जाणार, आज बेरोजगारी फार वाढलेली आहे, ते बेरोजगारी मी नाही का बराबर सगळे घर पुरेपूर्ण सोडण्याचा प्रयत्न करणे। शेतकऱ्याची बेहाल होत आहे, त्या शेतकऱ्याची महिलांचा जे प्रश्न असेल ते सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन। दक्षिणमध्ये बरीच समस्या आहे। आज आमचं विष्णुपुरी शैक्षणिक हब असून तिथं मुलांना बऱ्याच नोकऱ्या शेतकऱ्याच्या राहिलेल्या आहेत व ग्रामीण भागात दवाखान्यात बरीच आज पहिल्यापेक्षा दवाखान्याची व्यवस्था बरीच बिघडली आहे, ती व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा। पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे। आज नाही का इतकी वर्ष झाले नवीन रस्ता कुठे शेतकऱ्याचा नवीन शेतापर्यंत जाण्याचं झालं नाही, शेतकऱ्याचं मी याच्याकडे लक्ष देईन। मला मुस्लिम समाजाचा मला आज नाही का पुरा प्रसिद्ध आहे, कारण मी सर्व धर्मी राहणारा माणूस आहे, त्यांना ह्या सगळं पाहिलं असताना सगळ्या मुस्लिम समाजाने मला पाठिंबा दिला आणि मी त्याला नाही का आपल्या धर्मासारखंच वागणूक देईल, हे माझी इच्छा आहे। एक उर्दू घर आहे जे काँग्रेसचे काळाकाळ बांधलेलं आहे, ते उर्दू घर आतापर्यंत प्रलंबित आहे, बंद आहे, त्यासाठी आपण निवडून आल्यानंतर काय करणार? मी ते उर्दू घर झालं तेच उर्दू घर नाही, माझ्या मतदारसंघात जितके उर्दू घर राहू द्या, शाळा राहू द्या, ते 100% नाही का डिजिटल करण्याचा मी प्रयत्न करेन। अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्या पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री यांनी मोहनरावजी हंबर्डे यांच्या कामावरती त्यांच्या जनसंपर्कावरती तो सगळा अभ्यास करून इलेक्टिव मेरिट ज्याला आपण म्हणतो ते इलेक्टिव मेरिट पाहून मोहन अण्णा हंबर्डे यांना नांदेड दक्षिणमधनं उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मोहन अण्णा इथनं 50,000 किमान मताधिक्यानं निवडून येतील आणि विधानसभेमध्ये जातील, हे आजच्या रॅलीवरनं आणि आजच्या सभेमधनं हा विश्वास नांदेड शहर आणि ग्रामीणमधील दक्षिणच्या मतदारसंघातील सर्व मतदारांना आता या ठिकाणावरती आलेला आहे। आणि गेल्या 5 वर्षामध्ये सेनेच्या आमदारांनी असेल आणि राज्यातील BJP सरकारनं जनतेची युवकांची महिला तरुण हिंदू मुस्लिम मराठा धनगर या सर्व समुदायाला नाराज करण्याचं काम केलं, इतकं तर सोडाच, पण गेली 25 ते 28 वर्ष झालं मंदिर बांधतो म्हणून रामाला सुद्धा फसवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। म्हणून जनता आता हुशार झालेली आहे, जाहिरातबाजीचं सरकार बाजूला सारून काँग्रेस राष्ट्रवादीचं जनतेच्या संदर्भानं संस्थात्मक आणि विकासाचं काम करणारं सरकार बनवेन आणि नांदेडच्या 9 च्या 9 जागा आघाडीला मिळतील, हा विश्वास या ठिकाणावरती काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मला आहे। आपण काँग्रेस
नगरसेवक म्हणून उपमहापौर विजय पाटील, हे या बंडखोरी करतात याचं कारण काय आहे? म्हणजे पक्षामध्ये राहून पक्षाची गद्दारी करणे नाही, याला बंडखोरी केलेली नाही आहे. आज विनयभाऊंनी त्यांचा फॉर्म त्या ठिकाणावरती पाठीमागे घेतला घेतलेला आहे अशी माहिती आता या ठिकाणावरती मिळाली. आणि आता जर आपण राज्याचं सध्याचं राजकीय वातावरण पाहिलं तर सगळीकडे पक्षांतराचं वारं चाललेलं आहे, लोकांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळं बंडखोरी हा महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघातला आणि प्रत्येक निवडणुकीचा विषय आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं नशीब आजमावण्याचा अधिकार आहे, स्वतःचं जनमत आजमावण्याचा अधिकार आहे, त्यामुळं जनता बंडखोरांना त्यांची जागा दाखवेल. आमच्यासोबत नांदेड दक्षिण उत्तरमधील सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील सर्व वर्गातील मतदार आमच्यासोबत भक्कमपणे उभा आहे. आजच्या रॅली आणि सभेतनं आपल्याला समजलेलं असेल, दोन्हीही सीट दोन्ही उमेदवार बहुमतानं मताधिक्यानं या ठिकाणावरती निवडून येणार आहेत. मुस्लिम समाजाला नेहमी भडकवलं जातात की सेना भाजप हा तुमची विरोधी पक्ष आहे, तुम्हाला मारील किंवा तुमचा विरोध करील असं भीती घालून काँग्रेस मत घेते, हे खरं आहे? खरं तर ही माहिती चुकीची आहे, कारण काँग्रेसकडनं कधीही भीतीच्या आणि दहशतीच्या नावावरती मतदान या देशामध्ये घेण्यात आलेलं नाही. काँग्रेसनं कायम विकासाच्या नावावरती या देशामध्ये मतदान मागितलं. पण याच्या उलट मी तुम्हाला एक दोन संदर्भ या ठिकाणावरती देतो. 1992 बाबरी मस्जिदीच्या विध्वंसानंतर त्यानंतर हिंदू आणि मुसलमानांमध्ये दरी तयार करून त्या भीतीचा फायदा घेऊन सत्ता मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न, बाजार बुंगा प्रयत्न सेना आणि बीजेपीच्या नेत्यांकडनं आणि नेतृत्वाकडनं केंद्र आणि राज्यामध्ये सातत्यानं झाला. त्याचबरोबर काँग्रेसची प्रतीकं वापरायची, मग सरदार वल्लभभाई पटेल असतील अथवा सुभाषचंद्र बोस असतील, ही काँग्रेसची प्रतीकं वापरायची आणि त्यांची प्रतीकं पाठीमागे ठेवायची आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडवायची. याचं उदाहरण म्हणून मग तो जुनेदचं प्रकरण असेल, आशिफाचं प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरणांमधनं हिंदूंच्या मनांमध्ये मुसलमानांच्या विरोधात आणि मुस्लिमांच्या मनामध्ये हिंदूंच्या विरोधात एक आकस तयार करून त्यांच्या मनामध्ये एक विरोधाभास तयार करून लोकांची मतं मिळवून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये लिहिणाऱ्या 50 लोकांना नोटीस पाठवण्यात आली आणि पत्रकारांना बोलू दिल्या जात नाही, त्यांचा आवाज बंद केला जातोय. आपल्यासारखे मोजकेच पत्रकार वगळता या देशामधले 90% पत्रकार ही त्यांच्या गोदीमध्ये ओटीमध्ये जाऊन बसलेले आहेत. मी तुमचं खरं तर अभिनंदन करतो की तुम्ही असे प्रश्न विचारण्याची हिम्मत ठेवताय आणि आज व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हे सरकार प्रयत्न करत असताना तुम्ही निर्भीडपणे पत्रकार्य करता, याबद्दल मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी आपलं अभिनंदन करतो.